मला हे सगळं खरंच वाटत नाही. कधी कधी सत्य सुद्धा स्वप्ना इतकंच गोड असतं. किती लाड करशील माझे. मी खूप घाबरल्या होते. किती वेळा वाटलं मला की तुला फोन करून सगळं सांगून टाकावं. मी पैशांमुळे खूप अडचणीत आले होते समीर. आणि त्याच वेळी नमिता प्रधानांनी मला सरोगसीसाठी विचारलं. प्लीज अशोक जाऊ दे ना. माझं मन अस्वस्थ असणं, तुझ्यावर शंका घेणं, माझ्या नोकरी जाणं, हे सगळं मला आठवायला लागतं का तू असं काहीतरी बोलायला लागल्यावर. अशोक मला कळलं ना सगळं आता. आणि आपण दोघं एकमेकांच्या बरोबर असण्यातच आपलं सगळ्यात मोठं सुख आहे आयुष्यातलं हे आपल्याला कळलंय ना. आता आपण पुन्हा पहिल्यापासून एका नवीन आयुष्याची सुरुवात करूया. काय ग बहाने लाच समीर. अशो मला माहिती आहे तुम्हाला काय विचारणार आहेस. हे बघ अशो, मी तुझं सगळं करीन, तुझी सगळी काळजी घेईन, पण प्लीज या बाबतीत माझ्याकडून शेअरिंगची अपेक्षा करू नकोस. मी कितीही ठरवलं तरी मला शक्य नाही होणार ते. आय एम सॉरी. मला कळत आहे.